मित्रांनो, जर तुम्ही देखील सीनियर सिटीजन आहात तर फक्त तुमच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या 6 अत्यंत महत्त्वपूर्ण योजनांची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. या प्रत्येक योजनेची माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओज त्वरित तुम्हाला बघता येतील. नमस्कार मित्रांनो, पहिली योजना सॅक्रेड सीनियर एबल सिटीजन्स रीएम्प्लॉयमेंट इन डिग्निटी. मित्रांनो, सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंटनंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना नव्याने काम करण्याची आवड असते व त्यासाठी आवश्यक आत्मविश्वास तसेच ऊर्जा घेऊन अनेक जण त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नवीन कामाच्या शोधात असतात. याचबरोबर अनेक संस्था, कंपन्या किंवा व्यवसाय देखील अशा गरजू पण अनुभवी ज्येष्ठ नागरिकांना रोजगार देण्याकरता तयार असतात. तर कामाच्या शोधात असणारे रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक आणि त्यांना रोजगार देणाऱ्या इंडस्ट्रीज किंवा उद्योग यांना कसे एकत्र आणता येईल याचाच विचार करून मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागामार्फत एक ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, जे नोकरी देणारे आणि नोकरी शोधणारे या दोघांना एकत्र आणण्यासाठी तयार केलेले आहे. या पोर्टलवर फक्त वय वर्ष 60 व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांनाच नोंदणी करता येते. या पोर्टलची अधिक माहिती तसेच यावर नोंदणी करायची संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दुसरी योजना आहे 14567, जिला एल्डर लाईन किंवा सीनियर सिटीजन हेल्पलाईन असे देखील म्हणतात. 14567 एक असा नंबर जो प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईलमध्ये असणे गरजेचे आहे. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने चालू केलेला हा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांचे निदान केले जाते. मित्रांनो, ही हेल्पलाईन 8 ते 8:00 सुरू असते, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 4 प्रमुख सेवा पुरविल्या जातात. इन्फॉर्मेशन, गायडन्स, फील्ड इंटरव्हेन्शन, इमोशनल सपोर्ट म्हणजे माहिती, मार्गदर्शन, हस्तक्षेप आणि भावनिक आधार. या हेल्पलाईन संदर्भातील सविस्तर व संपूर्ण माहितीचा स्वतंत्र व्हिडिओ आधीपासूनच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. बघायचं असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिसरी योजना आहे रिव्हर्स मॉर्गेज, जी बँकांमार्फत चालविली जाते. सीनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही माध्यमातून उत्पन्न येत नसेल किंवा पेन्शन मिळत नसेल तर त्यांच्यासाठी रेग्युलर फिक्स्ड इन्कम किंवा पेन्शन मिळवण्यासाठी बँकांमार्फत एक युनिक ऑप्शन उपलब्ध करून दिला जातो, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दर महिना ठराविक रक्कम मिळते तसेच मासिक पेआउट आणि लमसम रक्कम घेण्याचाही पर्याय दिला जातो. रिव्हर्स मॉर्गेज समजून घ्यायचे तर ज्यावेळी आपण बँकेकडून नवीन घरासाठी गृहकर्ज किंवा होम लोन घेतो त्यावेळी दर महिन्याला ठराविक दराने आपल्याला EMI म्हणजे कर्जाचा हप्ता भरावा लागतो. रिव्हर्स मॉर्गेजचे समीकरण याच्या उलट काम करते. यात घरमालक कर्जासाठी सिक्युरिटी म्हणून त्याच्या घराचा वापर करून बँकेकडून पैसे मिळवू शकतात. पैसे लमसम किंवा एकत्रित फिक्स्ड मंथली पेमेंट किंवा क्रेडिट लाईन घरमालकाला घेता येतात. म्हणजे यात जर तुम्ही फिक्स्ड मंथली इन्कम पेमेंटचा ऑप्शन निवडला, कर्जाची रक्कम एकदम न मिळता ती तुम्हाला दर महिन्याला मिळत राहते. रिव्हर्स मॉर्गेजबाबत सविस्तर व संपूर्ण माहितीचा देखील स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यानंतर आहे टॅक्स बेनिफिट्स. वयवर्ष 60 ते 80 दरम्यान असणारे सिनियर सिटीजन आणि 80 वर्ष व त्याहून अधिक वय असणारे सुपर सिनियर सिटीजन्स या कॅटेगरीजनुसार तुम्हाला वेगवेगळे टॅक्स बेनिफिट्स मिळतात. वयवर्ष 80 पेक्षा कमी असलेल्या सिनियर सिटीजन्स नागरिकांना 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट दिली जाते. म्हणजे आर्थिक वर्षात सिनियर सिटीजन्सला 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे टॅक्स फ्री असते, परंतु आर्थिक वर्षात जर उत्पन्न 3 लाख ते 5 लाख दरम्यान असेल तर 3 लाखांवरील रकमेवर 5% इन्कम टॅक्स लागू शकतो. त्याचप्रमाणे सुपर सिनियर सिटीजन म्हणजे 80 वर्ष व त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना वार्षिक 5 लाखांच्या उत्पन्नापर्यंत कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे पूर्णपणे टॅक्स फ्री असते, परंतु 5 लाखांवरील रकमेवर 20% इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो. तसेच इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 Section 194(p), Section 80(TTB), Section 80(DDB), Section 80(D), तसेच No TDS आणि No Advance Tax याचाही लाभ मिळतो. मित्रांनो, या प्रत्येक सेक्शन अंतर्गत मिळणारा लाभ जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ जरूर बघा. या व्हिडिओचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, यानंतर आहे सिनियर सिटीजन ॲक्ट, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007, म्हणजे आईवडील आणि ज्येष्ठ पालक किंवा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007. कायद्यानुसार
फक्त तेच ज्येष्ठ नागरिक किंवा पालक त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल खर्च क्लेम करू शकता जे स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेतून किंवा स्वतःच्या कमाईतून स्वतःची देखभाल करू शकत नाही. देखभाल खर्च किंवा मेंटेनन्समध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय गरजांचा समावेश असतो. कायदा वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि पालकांना लागू होतो, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा पालक त्यांची 18 वर्ष पूर्ण असलेली मुले किंवा नातवंड आणि जर मुले नसतील तर 18 वर्षावरील नातेवाईक जे त्यांच्या मालमत्तेचा वापर करत आहेत किंवा मालमत्तेचा वारसा घेऊ शकतात अशांच्या विरोधात देखभाल खर्च दाखल करू शकतात. हा कायदा भारताचे नागरिक, भारताबाहेर राहणारे भारताचे नागरिक, जम्मू काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतभर लागू करण्यात आला असून कायद्याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल. यानंतर भारत सरकारमार्फत एक योजना राबविली जाते ज्याअंतर्गत गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपकरणे म्हणजे फ्री इक्विपमेंट वाटली जातात. मित्रांनो, 2011 जनगणनेनुसार संपूर्ण भारतात एकूण 10 कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यातील 70% नागरिक हे ग्रामीण भागात राहतात. ज्यापैकी बरेचसे ज्येष्ठ नागरिक वृद्धापकाळ किंवा वाढत्या वयाशी संबंधित काही प्रकारच्या अपंगत्वाने ग्रस्त आहेत. वृद्धापकाळातील अपंगत्व म्हणजे कमी दिसणे, कमी ऐकू येणे, चालताना बसताना होणारे हातापायाचे त्रास आणि इत्यादी. केंद्र सरकारने अशा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीकरिता राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वाढत्या वयामुळे येणाऱ्या अपंगत्वाकरिता ज्येष्ठ नागरिकांना फिजिकल एड्स अँड असिस्टेड लिव्हिंग डिव्हायसेस जसे व्हीलचेअर, स्वर्णयंत्र किंवा कानाची मशीन, चालण्यासाठी काठी, कृत्रिम दात, चष्मा, स्पायनल सपोर्ट यासारखी आवश्यक उपकरणे मोफत दिली जातात. तसेच जर एखादा पात्र ज्येष्ठ नागरिक एकापेक्षा जास्त अपंगत्वाने ग्रस्त असेल तर त्या प्रत्येक अपंगत्वाकरिता योजनेअंतर्गत उपकरणे पुरविली जातात. या योजनेअंतर्गत उपकरणे किंवा साधने मिळवण्याकरिता पात्रता काय आहे, कोणकोणती उपकरणे मिळू शकतात व कशाप्रकारे ती गरजू नागरिकांना दिली जातात हे जाणून घ्यायचे असेल तर डाव्या बाजूवरील व्हिडिओवर क्लिक करा आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमची माहिती हवी असेल तर उजव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.